तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, राजीनामा मागितला तर मी राजीनामा देईन. आम्ही काँग्रेसकडून तुम्हाला वारंवार भूमिका सांगतोय की हे जे ओबीसी वर्सेस मराठा जे भांडण लावलं गेलं हे सरकार प्रणित आहे. सरकारने दिलेले आश्वासन पाळले नाही आणि तिथून हा वाद निर्माण झालेला आहे. त्यामुळे सरकारने हे करावं. पण आज आमच्या समोर दुष्काळ आहे. आपण पाहिलं की काल हिंगोली जिल्ह्याच्या काही शेतकऱ्यांनी सरकारला किडनी विकायची आहे, आम्हाला शरीराचे अवयव विकायचे आहेत, आपण घ्या, आमच्याजवळ पैसे नाही, आता आमच्याजवळ विकायला काही राहिले नाही, आमची शेती सगळी उद्ध्वस्त झाली. ह्या एक मार्मिक भावना शेतकऱ्यांच्या कळत नसेल या सरकारला. आणि बेरोजगारांचे तेज हाल आहे, महागाईचा एक आबाळ पार झालेला आहे. हे प्रश्न काँग्रेससाठी महत्त्वाचे आहेत. जे काही राज्यामध्ये आरक्षणाचा धुमाकूळ सरकार चालवत आहे तो तातडीने थांबवावा, त्याच्यातले न्याय द्यावेत. पण हे प्रश्न आता बाजूला साधता कामा नये. पहिले या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारने तातडीनं बोलावं. काय आपण देणार, काय त्यांचं नियोजन आहे ते प्रामाणिकपणे, कारण अजूनपर्यंत 50,000 प्रोत्साहनाचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही, मागच्या काळातल्या अवकाळी पावसाचे पैसे मिळाले नाही, आत्ता दुष्काळाची परिस्थिती आहे, सरकारचं कुठलंही नियोजन नाही. आणि म्हणून हे प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. महागाई आमच्यासाठी, बेरोजगारी आमच्यासाठी महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि सरकारने या प्रश्नाकडे लक्ष घालावं ही आमची भूमिका आहे. काँग्रेसची यांच्यावर काय भूमिका आहे, छगन भुजबळांवर काय भूमिका आहे, ज्या पद्धतीने आता पक्षाच्या भूमिका त्यांना समर्थन नाही. आम्हाला त्याच्याबद्दलचा एक शब्द बोलायचा नाही आहे, आमचा तो विषय पण नाही आहे. सरकारने जे आश्वासन मराठा समाजाला दिले, धनगर समाजाला दिले, ते कसे पूर्ण करायचे सरकारने ठरवायचं. कोणाच्या तोंडातला घास हिसकायचा नाही आणि त्यांना कसं न्याय देतं हे सरकारने ठरवायचं. ज्या घोषणा केल्यात त्या घोषणाची पूर्तता सरकारने करावी, तो प्रश्न आमचा नाही आहे, तो सरकारचा प्रश्न आहे. त्यामुळे सरकारचेच मंत्री समजा एका समाजावर हे करत असेल आणि सरकार प्रायोजित हे सगळा कार्यक्रम चालत असेल तर हे सगळ्या लोकांना कळत आहे. त्यामुळे मला कुठल्या व्यक्तिगत व्यक्तीबद्दल बोलायचं नाही. हे भाजपप्रणित जे सरकार महाराष्ट्रात आहे या सरकारचं हे पाप आहे. पण आमच्यासाठी जे प्रश्न आहेत ते शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, तरुणांचे प्रश्न महत्वाचे, गरिबांचे प्रश्न महत्वाचे, महागाई प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे. तुम्ही काँग्रेसचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहे, ओबीसी चळवळीतून आलेले आहे, काँग्रेसची पक्षप्रमुख म्हणून तुमची इथली भाजप ओबीसींबद्दल भूमिकाच नाही आहे. सगळी मराठा आमदारांच्या दबावात, मराठा नेत्यांच्या दबावात सगळी भूमिका ही जरांगे पाटलांच्या बाजूनं प्रदेश काँग्रेसची आहे असंच गेल्या काही दिवसात दिसून येत आहे. 62 विधानसभा मतदारसंघ विदर्भात आहे, 16 जागा तुम्हाला ओबीसी समाजाने दिलेल्या आहे, तुमची बाजूच ओबीसी समाजाच्या बाजून नाही. तुमचा गैरसमज होत आहे. काँग्रेसनी अभियान सुरू केलेलं आहे जातीनिहाय जनगणनेचा आणि या जातीनिहाय जनगणना उद्या आमची केंद्रात सरकार आली तर नुसतं महाराष्ट्रातच नाही तर ओबीसीच्या आरक्षणामध्येही आम्ही वाढ करू, कारण की संख्या जास्त आहे. शेड्यूल कास्ट, आदिवासी, भटके विमुक्त जाती आणि ज्या काही समाज आज आरक्षणाच्या प्रतीक्षेत आहे त्या सगळ्यांना जातीनिहाय जनगणनेच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष न्याय देणार ही भूमिका सातत्यानं आम्ही सांगितलेली आहे. त्याच्यात ओबीसीचं आरक्षण सुद्धा वाढवू आम्ही. आता त्याच्यापेक्षा अजून काय सांगायला पाहिजे. आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे. कोणावरही अन्याय न करता जातीनिहाय जनगणनेच्या आधारावर आर्थिक आणि शैक्षणिक जातीनिहाय जनगणना करून त्याच्या समाजाला न्याय देण्याची भूमिका आहे. आणि ओबीसी समाजाचं जे आरक्षण आज आहे ते कमी आहे, त्यालाही आम्ही वाढवू. मराठा आरक्षणाचाही प्रश्न त्या मार्गातून सोडू आणि हे जेवढे आरक्षणाच्या प्रतिष्ठित जाती आहेत ज्या आर्थिक आणि शैक्षणिक भाग असतील त्या सगळ्या समाजाला न्याय देण्याची भूमिका ही काँग्रेस पक्षाची आहे. आता किती वेळ गोष्ट आम्ही सांगितलं पाहिजे. राजस्थानात प्रचारादरम्यान एकनाथ शिंदे यांनी आपल्या उमेदवाराऐवजी भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला आणि दुसरं असं की तिथे एकनाथ शिंदे यांना हिंदू हृदय सम्राट उपाधी वापरण्यात आली अशी बॅनरबाजी होत आहे महाराष्ट्रातील. मला एक कळत नाही हे सरकार कसं आहे त्याचं. आता रोज आता या सरकारची उलट तपासणी सुरू झालेली आहे. सरकारची कधी उलट तपासणी होताना आपण पाहिलं विधानसभा अध्यक्षाकडे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हा कलंक लावण्याचा क्षण आज महाराष्ट्राला आलेला आहे. महाराष्ट्राची लोकशाही, महाराष्ट्राची विधिमंडळाचे कामकाज हा इतिहास आपण पलटून पाहिला तर या पद्धतीनं भाजपनी जे लोकांचं म्हणजे 105 आमदार निवडून आल्यानंतर जो खेळ खेंडोबा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केला हे महाराष्ट्राची जनता कधी विसरणार नाही. त्याच्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना काय बोलतात, काय कोण काय लिहितं काय लिहितं ते ना आता काय व्यक्तिगत आहे. सगळ्या जाहिरातबाजीचं सरकार आहे. जाहिरातीसाठी या सरकार जो पैसे आहे
पण शेतकऱ्याला द्यायला पैसे नाहीत, कर्मचाऱ्याला द्यायला पैसे नाहीत. आज आरोग्य विभागात आपण पाहा ना, NRHMचे सगळे कर्मचारी संपावर आहेत, सगळे दवाखाने खाली पडलेले आहेत, लोक मरतात आहेत. सामान्य लोकांना या राज्यामध्ये साधं शासकीय रुग्णालयाचे फायदे मिळत नसतील, लोक मरत असतील, तर याच्यापेक्षा मोठं पाप काय आहे? याच्यापेक्षा मोठं पाप काहीच होऊ शकत नाही. पण आणि म्हणून हे जो जाहिरातबाजीचा जो खेळ या सरकारने चालवलेला आहे, या जाहिरातबाजीतला हा प्रकार आहे. जनतेचे पैसे लुटायचे आणि स्वतःचीच पाठ स्वतःने ठोपटायची ही भूमिका या सरकारची आहे. आणि त्याच्यामुळे त्याच्यावर काँग्रेस पक्षाला जायचं नाही, कोणी काय लिहायचं आपल्याला शाबाशी द्यायची तो त्यांचा प्रश्न. मराठा आरक्षण मी तुम्हाला सांगितलं ना, नौटंकीचं मंत्रिमंडळ महाराष्ट्रात आहे. जरंगीच्या सगळ्या रात्री होणं योग्य आहे का? मला मुद्दा तो नाहीये ना. आखरी मुख्यमंत्र्यांना कोणाला मंत्री ठेवायचं नाही ठेवायचे अधिकार मुख्यमंत्र्यांचे असतात. मग हा खेळ कशाला चालला? जो आहे प्रश्न त्या महत्वाचा आहे. भुजबळ साहेब काय बोलले त्याच्यावर जाऊ नका. याच्यावर माग कोण आहे? ही भाजप आहे. आणि भाजप राज्यामध्ये या शाहू फुले आंबेडकर विचाराला कसं संपुष्टात आणता येईल त्याच्यावर भाजपचं काम चाललेलं आहे. भुजबळ हे त्याच्यातले एक त्याच्यातला एक पात्र आहे, पण जे त्याच्यामध्ये करता करोता कोण आहे ही त्याच्यात भाजपच आहे. आणि हे दाव्यानं आम्ही सांगू शकतो. मूल सब्जेक्ट ऐसा है कि पनौती हम मोदी जी को नहीं कह रहे, हम अभी भी बता रहे, वो हमारे आदरणीय देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी है, उनका सम्मान रखना हमारा काम है. लेकिन जिस तरह से देश में जो सोशल मीडिया पे पनौती की लाइन जो चल रही है वो अभी टॉप में है, तो पनौती यानी अहंकारी व्यवस्था, पनौती यानी सब मेरा, ऐसे कहने वाली जो पनौती व्यवस्था होती है वो पनौती व्यवस्था का जाने का समय आ गया है. इतने हमने ट्वीट किया है, हमने आदरणीय नरेंद्र मोदी जी के बारे में वो लाइन नहीं है, पनौती के बारे में. और पनौती के बारे में अगर वो स्टेटमेंट को अदरवाइज अगर कोई लेता है तो वो गलत है. ममता बनर्जी ने कहा है कि हमारी सरकार आएगी तो बीजेपी के ऊपर ईडी की कार्रवाई शुरू हो जाएगी. एकदम ठीक कहा है ममता जी ने, बीजेपी पे नहीं. जो देश के जितने भ्रष्टाचारी लोगों को वॉशिंग मशीन में धो के रखा गया है वो सब एक जगह जमा हो चुके हैं. और वो एक जगह जमा होने की वजह से अब बहुत आसान हो गया. हमारी जब सरकार आएगी तो इनको पकड़ने का और उनसे पैसा जो लोगों का लूट कर उन लोगों ने जमा करके रखा है तो लोगों को देने के लिए, इसलिए हमारे नेता राहुल गांधी जी हर भाषण में कहते हैं कि जितना पैसा अदानी को इन लोगों ने दिया तो जैसे फिर इतने सारे जब लोग हैं इनका पैसा हम सब गरीबों को किसानों को बेरोजगार को देंगे, ये हमारे आदरणीय नेता राहुल गांधी जी का कहना है. वही एक सिंपल लाइन है. मागासेपणा सिद्ध करण्यासाठी 400 कोटी रुपये मागासेपणा सिद्ध करण्यासाठी 400 कोटी रुपये जे आहे मागणी केलेली आहे मागासवर्ग आयोगाने. मी तुम्हाला सांगत आहे की मूळ प्रश्न जो काही सर्वे, कारण की हा जनगणनेचा जो आपल्याला विषय आहे त्या जनगणनेमध्ये हे सगळे विषय येणार आहे, त्याला या सगळ्या विषयावर मागासवर्गीय आयोग जो जाईल जेव्हा त्यांना हे सगळे बारकाईने हे सगळे मुद्दे बाहेर काढावे लागतात. आणि मग त्याच्या आधारातून मग त्याला लागणारा खर्च आहे, त्याला माहिती असेल, माहिती घ्यायसाठी लागणारा आहे तर तो खर्च लागत असेल, त्यामुळे मागासवर्गीय आयोग मागवत आहे. पण यांना तसं नाही, यांना डायरेक्टच पाहिजे सगळ्यांना, आणि ते वाद निर्माण करण्याचं काम चालू आहे. संजय राऊत यांनी एक व्हिडिओ ट्विट केलाय परत मकाऊ मधला, मकाऊ की मकाऊच्या रात्री म्हणून एक 6 सेकंदाचा व्हिडिओ हॉटेल मधला जातानाचा ट्विट केलेला आहे. मी आता तो व्हिडिओ पाहिलेला नाहीये, त्याच्यामुळे मी त्याच्यावर आता काही प्रतिक्रिया देणार नाही. सध्या ते हा मकाऊ पण खूप चाललेला आहे, एवढंच मी सांगेन. उदय सामान्य कल बोला आहे की जिस महाविकास आघाडी जिन उद्योगों को लेके हंगामा कर रही थी वो उद्योग महाराष्ट्र से गए नहीं. अब मुझे बताइए, अब ये अपन नागपुर में, अभी नागपुर में कौन सा प्रोजेक्ट था? एयर विस्टा था ना, कहाँ गया वो? अब नागपुर के अगर पत्रकार है तो आप ढूंढी कहाँ पर उसको रखा गया है? वो किसी के घर में तो नहीं रख सकते ना, वो तो आखिरी बड़ा प्रोजेक्ट था, वो कहाँ गया? वो तो बताना चाहिए ना. ऐसे इस तरह का बात करने से नहीं चलेगा, इस तरह की घोषणाएं नहीं चले. जो वास्तविकता हो आपको बताइए, डायमंड मार्केट जा रहा है सूरत में, तो राज्य का वो बड़ा उद्योग जा रहा है जिसे करोड़ों रुपए राज्य के तिजोरी में आते थे वो जा रहा है,
तो ये लोग कर क्या रहे हैं? सिर्फ नहीं जा रहा ये बता रहे, तो फिर राज्य में इतनी बेरोजगारी कैसे बढ़ी? आज महाराष्ट्र सबसे ज़्यादा बेरोजगारी कौन से राज्य में है? तो महाराष्ट्र में। तो ये बेरोजगारी बढ़ने के कारण क्या है? उसके जवाब देना चाहिए उद्योग मंत्री ने। इस तरह की घोषणाबाजी कर कर, गलत बोलकर, गलत आंकड़े देखकर, क्योंकि हम देखते हैं राज्य के उप मुख्यमंत्री हो, राज्य के मुख्यमंत्री हो, घोषणाओं की बारिश, भगवान जी के पास भी जाते हैं, विधानसभा में बोलते हैं हम किसानों को हवा में नहीं छोड़ेंगे। अबे तो तुम हवा में छोड़ दिया ना, किसान तो तुमको लेटर दे रहा है कि हमारे को किडनी बेचना है, लीवर बेचना है, हमारे शरीर के अवयव बेचना है, तो ये क्या मतलब है? तो तुम घोषणा कर रहे हो, किसानों को फायदा नहीं मिल रहा है, कौन अपनी किडनी बेचने निकलता है, कौन अपना लीवर बेचने निकलता है? तो इसका तो जवाब इन लोगों ने देना चाहिए। इस बार की घोषणाबाजी न करते हुए वास्तविकता लोगों के सामने रखना चाहिए, और वास्तविकता रखकर, फिर वास्तविकता जब रखते तो वो सरकार ने भेजा, ऐसा ऐसा कहानी करता है, डरते हो, वास्तविकता तो बताइए आप। सरकारचा दबाव अधिकाऱ्यावर कसा आहे हा त्याचा एक प्रत्यय आहे, आणि वाद कसा चिघळेल याच्यावर सरकारचा प्रयत्न आहे, हे सरकार प्रणित आहे, आणि आम्ही हे वारंवार सांगतो, अनेक पुरावे त्याच्यात देता येतील, त्याच्यात हा एक पुरावा आहे। तुम्ही ट्वीट केलं एक पंतप्रधानांबाबत, नव्हती तुम्ही जाऊगे असं राहुल गांधी यांनी त्यांना नोटीस बजावली आज प्रकरणात। एक कळत नाही, बनोती हा शब्द कुठे एका व्यक्तीला लागत असेल तर हा एक आश्चर्याचाच भाग आहे। म्हणजे पनोती हा शब्द असा आहे, या पनोती शब्दाचा अर्थ असा होतो की सगळा माझ्याच ताब्यात पाहिजे, आणि सगळ्यावर अन्याय केलं पाहिजे, आणि अन्याय करतच आहेत व्यवस्था काय जी असेल ती। तर मग मोदीजी तर हे देशाचे सगळ्यात शक्तिशाली प्रधानमंत्री आहेत, त्यांनी हे पनोती शब्द आपल्याला स्वतःला का लावून घ्यावा? पनोती म्हणजे अहंकारी व्यवस्था, याला जायची परिस्थिती आहे, तर मग स्वतःला अहंकारी ते समजतात का? हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। म्हणून आमचा पनोती शब्दावर विषय आहे, आणि पनोती हा शब्द आपण पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर त्या पनोती शब्दावर मोठ्या प्रमाणात ब्रँडिंग होते आहे, सर्वसामान्य लोक करतात आहे, आणि लोकांना पण हे पनोती आता नको, अहंकार व्यवस्था नको, आणि त्याच्यावर आम्ही ट्विट केलेलं आहे। आम्ही कुठल्या आदरणीय आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या बद्दल त्याच्यामध्ये एक लाईन पण आम्ही बोललेलो नाही, आणि आमचा तो नाही, आम्हाला आदरणीय आहेत नरेंद्र मोदीजी, देशाचे प्रधानमंत्री आहेत। भाऊ हिंदी में बताइए पनोती शब्द। मराठी दूध ना, मराठी दूध पहिले। एक रात्रंदिवस जरांगे पाटील सभा घेत आहे, सरकार त्याला आरकाटी का करत नाही? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सवाल उचलला आहे भुजबळांनी, रात्री एक पर्यंत सभा घेतात, परमिशन कशी मिळू शकते एक पण सभा घ्यायची? तुम्हाला सांगितलं ना, हे सरकारचं प्रायोजित कार्यक्रम आहे, सरकारला वाद निर्माण करून जनतेचे मूळ प्रश्न डायव्हर्ट करायचे आहेत, एवढा सोपा प्रश्न आहे। त्याच्यामुळे ज्या आदरणीय नरेंद्र मोदीजींनी छत्तीसगडमध्ये सांगितलं की गरीब ही जात आहे, त्याच दिवशी देशाच्या जनतेला कळलं की आरक्षण व्यवस्था या देशामध्ये संपवायची व्यवस्था सुरू झालेली आहे। गरीब आणि श्रीमंत या दोनच जाती या देशामध्ये ठेवायच्या, आणि आरक्षण व्यवस्था संपुष्टात आणायची ही लाईन आता सुरू झालेली आहे। पण आरक्षणाच्या माध्यमातून या पद्धतीचा वादन निर्माण करून तुम्ही मोठे मोठे बोर्ड मध्य प्रदेशमध्ये लावलेत, राजस्थानमध्ये लावले, छत्तीसगडमध्ये लावलेत भाजपने, आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा फोटो त्याच्यात आहे की त्या ठिकाणी आम्ही 450 रुपयाला सिलेंडर देऊ, मग महाराष्ट्राच्या जनतेने काय पाप केलं? महाराष्ट्रामध्ये सरकार आहे ना, मग 450 रुपयाला का नाही देत महाराष्ट्रामध्ये गॅस सिलेंडर? आज मी आता आढावा घेतो आहे प्रत्येक ठिकाणी, ज्या उज्ज्वला गॅसमध्ये जे गॅस सिलेंडर गरिबांना दिले गेले होते ते फक्त 20% रिफिलिंग होत आहे, 80% होत नाही। म्हणजे याचा अर्थ ही जी महाग व्यवस्था निर्माण करून गॅस सिलेंडर तर देऊन टाकलं गरिबाला, पण त्याच्या घरातून रॉकेलचं तेल काढून टाकलं, आता तुम्ही इथे मीटर लावणार आहात याचे चार्जिंग करा पहिले आणि मग तुमच्याकडे लाईट चालू राहील, तर गरीब माणूस अंधारात राहील, काय व्यवस्था निर्माण करताय? आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की ही सगळी जी बनवाबनवी चाललेली आहे ही बनवाबनवी थांबवा, लोकशाहीच्या व्यवस्थेमध्ये लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या पुरवण्याचं काम सरकार, हे प्रॉफिट कमवायसाठी नसतं,
सरकार हे आपण पाहतोय देशातलं सरकार जेव्हापासून आलं गेलं 2014 पासून हे प्रॉफिट कमाईसाठी आहे. दर महिन्याला या महिन्याला एवढी GST आम्हाला मिळाली अशा मोठ्या हेडलाईनच्या बातम्या तुमच्या TV वरून आम्ही पाहतो. अखेर हे सरकार प्रॉफिट कमाईसाठी आहे, जनतेला लुटायसाठी आहे. अखेरीस लोकशाहीमध्ये जनतेला लुटायचं सरकार नसतं, लोकांना देणारं सरकार असतं. पण ज्या पद्धतीने ही लूट जी सामान्य जनतेची सुरू केलेली आहे हीच भयावह आहे आणि त्याचा आम्हाला विरोध आहे. पण भुजबळांनी सब भुजबळ सत्तेतच